रिसोड विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांनी आज रिसोड येथे भव्य रॅली काढून आपले नामांकन दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे माजी आमदार ऍडव्होकेट विजय जाधव यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रिसोड मतदारसंघात आज काँग्रेसकडून अमित झनक आणि माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी सुद्धा आपले नामांकन दाखल केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरस वाढली असून जनतेला परिवर्तनाची गरज आहे आणि ही निवडणूक तिरंगी नसून तर माझ्यासाठी एकतर्फी निवडणूक आहे असं मत भावना गवळी यांनी यावेळी व्यक्त केलं. आज या ठिकाणी महायुतीची उमेदवार म्हणून मी शिवसेनेच्या वतीने हा अर्ज दाखल केलेला आहे आणि या निमित्ताने मी एवढंच सांगेल की या रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये येथील जनतेला परिवर्तनाची आवश्यकता आहे. आज ज्या पद्धतीने या ठिकाणी मतदारांचा आणि या रॅलीमध्ये सहभाग होता त्यावरून हे निश्चित आहे की हा ही जो काही विजय असणार आहे तो महायुतीचा विजय असणार आहे. या भागामधले जे काही प्रश्न आहेत, रस्ते असतील, बॅरेजेस असतील किंवा अमंतर जे काही विषय आहेत ते अत्यंत चिकाटीने या ठिकाणी सोडवण्याचा माझा निर्धार आहे. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि आदरणीय अजितदादांनी हा मला आशीर्वाद दिलेला आहे आणि माझ्या सोबतीला संपूर्ण महायुती या ठिकाणी ठामपणाने उभी आहे आणि निश्चित या ठिकाणी दणदणीत विजय आमचा होईल. तिरंगी लढत होणार आहे, काय हवं लढत? या ठिकाणी तिरंगी होणारच नाही आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने आज जनता सपोर्ट करते आहे, लोकांचा या ठिकाणी जो काही सहभाग दिसतो आहे त्यामुळे ही एकतर्फी निवडणूक राहील.